नाशिक धुळे जळगाव नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्त आहे उत्तर महाराष्ट्र टाइम्स नगरयुगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। केंद्र सरकारने अचानक निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यामुळे चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी कांदा मार्केट बंद करत चांदवड येथील मुंबई आग्रा महामार्ग पेट्रोल पंप चौफुली येथे अचानक रास्ता रोको करत केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा जाहीर निषेध केलाय। आधीच चांदवड तालुक्यात दुष्काळ आणि अवकाळी पाऊस गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेला शेतकऱ्यांनी कसेबसे पाणी विकत घेऊन आता हातातोंडाशी आलेले आपले पीक वाचवले। त्यातच सद्यस्थितीला मार्केटमध्ये कांद्याला चांगला भाव मिळत होता, मात्र निर्यात बंदीच्या निर्णयामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तब्बल 2 तास रास्ता रोको करत केंद्र शासन आणि राज्य शासनाचा जाहीर निषेध केलाय। चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय, मात्र काही संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा रास्ता रोको केल्यामुळे पेट्रोल पंप चौफुली येथे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। चांदवड चौफुलीपासून तब्बल 2 ते 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। पोलिसांनी समजूत काढून देखील हे शेतकरी ऐकत नसल्यामुळे दंगा नियंत्रण पथकाद्वारे महामार्ग खुला करण्यात आला। काल अचानक केंद्र सरकारनं निर्यातीचा निर्णय घेतला आणि निर्यातीवर निर्बंध लावले। आज चांदवड आणि नाशिक जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे, दुष्काळामुळे शेतकरी अत्यंत मेहताकुटीला आला आहे। त्याने जर सर्व मरायचं ठरवलं तर वीज घ्यायला पैसे नाही अशी त्या शेतकऱ्याची परिस्थिती आहे। अचानक हा निर्णय झाल्यामुळे काल जे कांदे 4385 रुपये विकत होते आणि ॲव्हरेज कांदे जवळजवळ 4000 रुपयेपर्यंत जात होते, ते कांदे आज जेव्हा 1100 गेले तेवढा शेतकरी तरुणांची माती फुटली आणि त्यामुळे सगळे रस्त्यावर आले। आम्ही त्यांना विनंती केली की चला, परंतु काही आक्रमक आणि ॲग्रेसिव्ह शेतकरी तरुण अजूनही रस्त्यावर बसलेले आणि हा जो संताप आहे, राग आहे, चीड आहे, ही सगळी संताप राग चीड ही भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये, कारण जवळजवळ 1000 कुठे आणि 4500 रुपये कुठं एवढा मोठा बदल शेतकऱ्याच्या 1 क्विंटल कांद्यामध्ये होणार असेल तर शेतकऱ्यानं जगायचं कशी पंचायत आहे, कारण खरीप गेलं, रब्बी तर अजिबात नाही आहे आणि जे थोडेफार कांदे तयार झाले त्या कांद्याला नामात्र भाव मिळतोय, मक्याला नामात्र भाव मिळतोय, सोयाबीनला नामात्र भाव मिळतोय। उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी धनंजय पाटील, चांदवड।